क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो एक साल का अमेज़न प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम। जत नगर परिषदेकडे 17 कोटींचा निधी पडून सत्ताधाऱ्यांचा पंचनामा व भ्रष्ट कारभाराचा भाजप सभेत मांडणार लेखाजोखा। जत नगर परिषदेकडे गेल्या वर्षभरात 17 कोटींचा निधी पडून असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा करण्यासाठी येथील मारुती मंदिरासमोर जाहीर सभा होणार असल्याची माहिती नगरसेवक विजय ताड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी नगरसेवक उमेश सावंत, प्रकाश माने, राजू यादव, प्रशांत हिरवे, अण्णा भिसे आदी उपस्थित होते। 2 कोटींचा निधी आम्ही मंजूर केला, ह्याला म्हणतात सुधारणा। व ह्या लोकांनी 1 वर्षात 1 रुपयाचा DPDC मध्ये प्रस्ताव न पाठवता 1 रुपयाचा निधी न आणण्याचा कारस्थान केलं। व त्याचबरोबर जे मागील निधी दलित वस्तीचा पडून होता तो त्यांनी 2 वर्ष न वापरला असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही इंजिनियर साहेबांना घेऊन ते आमच्या माझ्या 6 नंबर प्रभागामध्ये नाला गटारीचं काम 56 लाख रुपयाचं मंजूर केलं। आम्ही प्रयत्न केले भाजप सर्व नगरसेवक, व हे आता आम्ही उद्घाटन घेणार आहे। याच्यामुळं 10 वाजता गडबडीनं उद्घाटन घेण्याचा ह्या लोकांनी प्रयत्न केला, सुधारण्याचा प्रयत्न आम्ही केला, उद्घाटन करण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला। ह्याचा अर्थ असा आहे, मोकळ्या पाठीवरती रेगोट्या वाढण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत। खरं तर काल जे उद्घाटनं झाली ती आम्ही करणार होतो, आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आणि आमच्या विजय ताड आणि शिंदेवनींच्या प्रयत्नातून 55 लाखाचं काम मंजूर झालं। खरं ते सुद्धा आम्ही नारळ फोडतोय म्हणल्यावर सकाळी अचानक नारळ फोडून त्यांनी मोकळं केलं, फक्त आयत्या पिठावर रेगोटा वाढायचं काम यांचं चालू आहे। ह्या सगळ्याचा लेखाजोखा एका वर्षाचा आम्ही एक वेगळा पांडा या शहरात पाडतोय, लोकांनाही कळू दे की या नगरपालिकेत काय चाललंय, काय नाही चाललंय, कोण काय करतंय, ह्या सगळ्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी म्हणून आम्ही गांधी चौकात उद्या सभा आयोजित केलेली आहे। तर या सभेस तमाम जतकरांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि नेमकी या नगरपालिकेतील चालू वस्तुस्थिती आहे ती समजून घ्यावी अशी आम्ही त्यांना एक विनंती। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।